संजय पाटलांचे खंदे समर्थक विशाल पाटलांच्या गोटात, विटा शहरात खासदार गटाला पडलं खिंडार। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। विटा शहरातले संजय पाटलांचे खंदे समर्थक प्रताप सुतार यांनी विशाल पाटलांना पाठबळ देत निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय। प्रताप सुतार यांच्या बंडाळीनं खासदार गटाला खिंडार पडले। प्रताप सुतार हे संजय पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। 2014 लोकसभा निवडणुकीत विटा शहरात सर्वात प्रथम त्यांनीच संजय पाटलांना पाठबळ देत त्यांच्या प्रचाराचा धडाका लावला होता। 2014 आणि 2019 निवडणुकीत त्यांनी पूर्ण क्षमतेनं संजय पाटलांचं काम केलं होतं। विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनाही प्रताप सुतारांच्या माध्यमातून खासदार संजय पाटलांच्या पर्यंत पोहोचावं लागत होतं। इतके जवळचे आणि खंदे कार्यकर्ते असलेले प्रताप सुतार गेल्या काही दिवसांपासून संजय पाटलांच्यावर नाराज होते। त्यांनी या लोकसभा निवडणुकीत संजय पाटलांची साथ सोडत विशाल पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय। 2 दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेत विशाल पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय घेत विशाल पाटील यांचा सत्कार केला होता। तसंच तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची कामं करा, त्यांना ताकद द्या, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं विशाल पाटील यांनी त्यांना सांगितलं। तसंच आमच्या या बैठकीत ज्यांचा ज्यांचा सत्कार केला त्यांच्या वाट्याला गुलालच येतो असं म्हणत यावेळी तुमच्या वाट्याला नक्कीच विजयाचा गुलाल असेल असा विश्वासही व्यक्त केला। संजय पाटलांचे खंदे कार्यकर्ते असलेले प्रताप सुतार यांनीच संजय पाटलांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवल्याची चांगली चर्चा आहे।